नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। नवीन अपडेट आलेला आहे, राजेश टोपे हे लाइव बोलत होते मित्रांनो, 8 दिवसामध्ये जागा भरणार, ते पण 100% जागा भरणार असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ज्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की सुरुवातीला 8 दिवसामध्ये आम्ही जे रोस्टर तयार करण्याचं काम होतं ते कम्प्लीट केलेलं आहे, त्याच्यामुळे वेळ लागला, परंतु ह्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या 8 दिवसामध्ये आम्ही एक्झाम डेट या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की मराठा आरक्षणाचा थोडा प्रॉब्लेम होता, ज्याच्यामध्ये आम्ही 2019 जे फॉर्म भरून घेतलेले होते अर्ज, त्या अर्जामध्ये SBC प्रवर्गातून अर्ज भरून घेतले होते की जे की आता ओपनमधून त्यांना मोडलं जाणार आहे, त्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येत होता, जो की पूर्ण झालेला आहे। रोस्टर तातडीने आम्ही पूर्ण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आता 100% भरती केल्याशिवाय मार्ग नाही असं ते म्हणतायत। कारण की जी घटना घडली मित्रांनो भंडारा जिल्हा येथील रुग्णालयातील, त्या घटनेवरती ते बोलत असताना ते म्हटले की रिक्त जागा भरणं आता तातडीनं आवश्यक आहे, कारण की आरोग्य सेवेचा दर्जा उंचवायचा असेल तर आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणं, आरोग्य सेवेवरील ताण कमी करणं अत्यंत गरजेचं आहे, त्यासाठी ते बोलत होते। त्यावेळेस त्यांनी मित्रांनो या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, तुम्हाला त्याची क्लिप सर्वात शेवटी ऐकायला भेटेल, त्यांनी काय म्हटलेलं आहे आरोग्य विभाग भरतीविषयीचं ते तुम्ही नंतर शेवटी ऐकू शकता। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो। आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच नवीन नवीन भरतीविषयीच्या अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो। त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर कृपया करून याला लाईक करा, शेअर करा। तर आपण शेवटी ती व्हिडिओ क्लिप बघणार आहोत की राजेश टोपे या ठिकाणी काय म्हटलेले आहेत आरोग्य विभाग भरतीविषयीची। तर बघा, या ठिकाणी 100% जागा भरणार आहेत, परंतु सुरुवातीला 50% जागा भरण्यासाठी आम्ही रोस्टर तयार केले गेलेला आहे असं ते म्हटले आहेत। चला तर मग बघूयात ते शेवटपर्यंत काय म्हटलेले आहेत ते। हेल्थ सेक्टर दुर्लक्षित होतच आणि त्यामुळे त्याच्याकडे अधिक जास्त लक्ष द्यावंच लागेल। त्यांच्या रिक्त जागा 100% भराव्या लागतील, ज्या भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे। मंत्रिमंडळाने त्याला आता मराठा आरक्षण आणि या सगळ्याच कारणांसाठी 50% आता आपण जागा भरण्याच्या अनुषंगाने परवानगी दिलेली आहे। ती परवानगी या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आम्ही प्रयत्न करून परीक्षा घेतोय, कारण आता जो रोस्टर चेंज झालेला आहे, अगोदर आम्ही अर्ज मागवलेले आहेत पण ते SEBC अनुषंगाने अर्ज मागवलेत, आता SEBC ओपन झाल्यामुळे नवा रोस्टर झाला, तर त्या नव्या रोस्टरसाठी 8 दिवस आम्हाला लागले। हे रोस्टर्स पण आता पूर्ण तयार झालेले आहेत नव्याने, आता 8 ते 10 दिवसाची अवधीमध्ये आम्ही परीक्षा घेऊ आणि परीक्षेचा रिझल्ट 2 दिवसात लागेल आणि त्यानंतर आम्ही या सगळ्या जागा भरू। त्यामुळे रिक्त जागा भरणं, अधिक निधी उपलब्ध करून सगळं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित करणं।